नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे आयोजित उन्हाळी जलतरण शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे अनिल जगताप, डॉक्टर भंडारी सर, हरी सोनकाळे सर, प्रशिक्षक शंकर मानगुंडी आदी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याचवेळी मुंबई ठाणे येथे झालेल्या प्रथम राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा विजेत्या झालेल्या स्पर्धकांचं अभिनंदनही करण्यात आलं. सदर विद्यार्थ्यांना तरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप, प्रशिक्षक राजू बाईक, प्रीतम भडागे, रवी ठाकरे, विकास सर, अशोक गवारी आदींसह इतरही प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. आणि हे सर्व नवीन नवीन जे विद्यार्थी येतात ते मी आणले, जे माझ्या मुलाला आवड लागली ती दुसऱ्या मुलाला लागायला पाहिजे यासाठी फार आमच्या भाच्याची असेल किंवा गावातली असेल किंवा आमचे एमएसएमई स्टाफ असेल त्या स्टाफमधूनही कुठलं मॅडम तिला इथं आणण्याचा प्रयत्न केला. सर एकंदरीत स्पोर्टचं बघितलं तर सर असतील, सरांनी खूप मोठं नाशिकमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर शंकर सर असतील, शंकर सरांनी नॅशनल लेवलपर्यंत काम केलेलं आहे. सरांच्या सांगण्यात आनंद वाटतो की आज हेगडे आपली सद्गुरू हॉटेलवाली की आज मुंबई स्पर्धा मुंबईच इनिंग घेते ते एकमेव 100% असेल ते शंकर सरांचं आहे. आणि त्यांच्या नावामागं भोसला हे नाव लागलं आहे. त्या भोसला नावासारखंच आर्मीसारखंच त्यांचं शिक्षण आहे. मुलांना बघितलं तर मारताना हलताना असे बघतात की कधी असं आई वडील किंवा जवळ आहे हा त्यांनी विचार नाही केला. शिस्तबद्ध कारभारात मुलं कसं शिकेल इतकं बारीक लक्ष त्यांच्या मुलांना असतं. 30-35 मुलं आहेत, बघतो आम्ही लहान मुलांमध्ये सर कोणत्या मुलं काय बघतात. पण सर मित्र आणि विद्यार्थी प्रशिक्षणार्थी सर्वांना, तुम्हाला सगळ्यांना ह्या 3 आठवड्याच्या प्रशिक्षण शिबिरात आपण अनुभव घेतलेला आहे. त्या अनुभवातून आपण आता इकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक पालकांचा विषय असतो की याच्या पुढे काय. आम्ही कित्येक वर्षापासून 30 वर्षापासून वेगळ्या तलावरती घेतो. मुलं असतात, प्रशिक्षक असतात, खेळाडू असतात. सर आता पुढे काय करायचं यांचा. कोणी थोडं शिकलेलं असतो, कोणी जास्त शिकलेलं असतो, कमी कोणी ॲडव्हान्समध्ये. आम्ही इथे हे लोक आणि हे सगळं शेवटच्या दिवशी फक्त एक म्हणजे प्रोत्साहनात्मक म्हणून असं कंपल्सरी नाही आहे, एक स्पर्धा भरवली जाते आपल्याला काल झालेली आहे. त्याच्यातूनच खेळाडूंची त्यांची आपल्याला समज येते की आपल्याला खेळाडू निर्माण करण्यासाठी खेळाडूंचा एक फीडबॅक येण्यासाठी याच लहान लहान मुलांमधून वयाच्या 5व्या 6व्या 7व्या वर्षापासून आम्ही अडॉप्ट करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये त्यांची त्याची वेगवेगळे शास्त्रशुद्ध वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह मग नंतर स्ट्रोक असे घेऊन स्पर्धेसाठी त्यांना तयार केली जाते याच खेळाडूंमधून. कारण असे काय खेळाडू तयार होत नाही. बेसिक या उद्देश असतो की याच्यामध्ये कुठलाही म्हणजे अर्निंग सोर्स वगैरे नाही आहे. संघटनेचा किंवा इथल्या सगळ्या प्रशिक्षकांचा उद्देश एवढाच असतो की जास्तीत जास्त खेळाडू याच्यातून कसा निर्माण होतील म्हणजे एकदम क्रॉसओव्हर होतील त्याच्यामधून हा उद्देश असतो. त्याच्यामधून बरेच खेळाडू आत्तापर्यंत नाशिकमध्ये खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयपर्यंत गेलेले आणि परवा 2 तारखेला झालेल्या स्पर्धेमधून सुद्धा याच तरण तलावरती झालेले शिबिरार्थी गेल्या 3-4 वर्षापूर्वी होते ते आज राष्ट्रीय स्पर्धेवरती ते चमकतात